नमस्कार, मी ऋषिकेश धायगुडे. आज 31 मे पुणे श्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 296 वी जयंती. ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे तो स्वकर्तृत्वावरती लोकाभिमुख राजा बनू शकतो, या वाक्य निर्मात्या आणि या वाक्याचा स्वतःच्या जीवनामध्ये स्वावलंबी उपयोग करून घेणाऱ्या पुणे श्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना आपण मी आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्रस अभिवादन करतो. पुणे श्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म अहमदनगर मधील चौंडी या गावी झाला. मानकोजी शिंदे, सुशीलाबाई शिंदे या चौंडीच्या पाटील घरामध्ये अहिल्यादेवीचा जन्म झाला आणि अहिल्यादेवींना लहानपणापासूनच शैक्षणिक, आर्थिक, राजकीय आणि त्याचबरोबर युद्ध कौशल्याचा अभ्यास त्या ठिकाणी त्यांचे वडील मानकोजीराव शिंदे यांनी लहानपणापासूनच देण्यास सुरुवात केली होती. मित्रांनो, अगदी लहान वयात 8व्या वर्षी अहिल्यादेवी होळकरांचा इंदोरचे सुभेदार मल्हारराव होळकर यांचे चिरंजीव आणि इंदोर साम्राज्याचे युवराज खंडेराव होळकर यांच्याशी अगदी वयाच्या 8व्या वर्षी विवाह झाला आणि वयाच्या 8व्या वर्षी इंदोर साम्राज्यामध्ये अहिल्यादेवींची पावलं त्या ठिकाणी पडली. आपण बघितलंय अहिल्यादेवींचं सामाजिक कार्य तर बघितलंयच, परंतु त्याबरोबर अहिल्यादेवींचं युद्ध कौशल्य इतकं अचूक होतं की अगदी होळकरांचा पिवळा ध्वज हा अफगाणिस्तानातल्या अटक पर्यंत त्या ठिकाणी फडकलेला आपण बघितलेला आहे. म्हणून हे सगळं युद्ध कौशल्य असतानाच सामाजिक कार्य देखील अहिल्यादेवींचं खूप मोठं आणि हे आज आपण विसरता कामा नये. आज आपण बघतो ज्या ठिकाणी जी रिस्टोरेशन ऑफ ज्योतिर्लिंगा संपूर्ण भारतामध्ये जी 12 ज्योतिर्लिंग आहेत त्या ठिकाणी त्या सर्व ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार अहिल्यादेवी होळकर यांनी सर्वात प्रथम केला होता. आणि आज देखील आपण बघतो मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, मोठ्या प्रमाणात पूर येतो, तरी देखील त्या मंदिरांना कोणती इजा आज देखील होत नाही. पूर्वी लोक प्रवास करायची, प्रवास करत असताना लोकांना राहण्याची आणि पाणी पिण्याची अडचण निर्माण व्हायची. असं होऊ नये म्हणून अहिल्यादेवींनी 10 ते 15 किलोमीटर अंतरावरती विहिरी खांदल्या. विहिरी खांदत असताना ती पाण्याची पिण्याची सोय ही फक्त माणसांची झाली, परंतु दुष्काळ पडल्यानंतर पशु पक्ष्यांची त्या ठिकाणी मोठी हानी होऊ नये म्हणून टप्प्याटप्प्याची विहिरी 12 पद्धतीच्या विहिरी अहिल्यादेवींनी सर्वात प्रथम त्या ठिकाणी खांदल्या आणि पशु पक्ष्यांची देखील पाण्याची सोय केली. लोकांना राहण्याचा अडचण होऊ नये म्हणून त्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या आणि त्या ठिकाणी लोकांची राहण्याची सोय केली. पूर्वी पाऊस भरपूर पडल्यानंतर नदी आपला प्रवाह बदलायचा, तर प्रवाह बदलल्यामुळे अनेक गाव उद्ध्वस्त व्हायची. असं होऊ नये म्हणून समस्त भारतातील जे जे तीर्थक्षेत्र आपण म्हणतो, अगदी वाराणसी सारखं जे मुख्य तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणी नदीवरती घाट प्रथम अहिल्यादेवींनी बांधला. अशा प्रकारे सर्व भारतातील महत्वाच्या मंदिरांचा जीर्णोद्धार जर कोणी केला असेल तर ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी केला. मित्रांनो, आपण म्हणतो पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर, या पुण्यश्लोक या शब्दाचा अर्थ आपण सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे. पुण्यश्लोक हा शब्द देवगणात फक्त श्रीकृष्णाला आणि मानव जाती जन्म घेतलेला फक्त पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींना संबंधता येतात आणि म्हणून हे आपण विसरता कामा नये. आज आपला इतिहास काय आहे हे आज आपण विसरता कामा नये. या भारतावरती ज्या मेंढपाळाच्या मुलानं राज्य केलं ते चंद्रगुप्त मौर्यांना आपण विसरता कामा नये. त्या समस्त भारताचे सम्राट सम्राट अशोक यांना आपण विसरता कामा नये. मल्हारराव होळकरांचे आपण वारसदार आहोत, अहिल्यादेवी होळकरांचे आपण वारसदार आहोत, हे आपण विसरता कामा नये. आज आपण ही देखील गोष्ट विसरलेलो आहे. आज दिल्लीची सांसद जे आपण सांसद म्हणतो, आपण निवडून दिलेले खासदार त्या ठिकाणी जाऊन बसतात, ते मेंबर ऑफ पार्लमेंट जी सांसद आहे ती सांसदेची जागा ही होळकर घराण्याची जागा आहे आणि म्हणून ती सांसद देखील आपल्याला पुनवतीये की आज आपले त्या ठिकाणी खासदार कमी आहेत, तुम्ही या आणि त्या ठिकाणी तुमच्या याचा लाभ घ्या अशी खास सांसद देखील आज आपल्याला त्या ठिकाणी म्हणते आणि म्हणून आपण सर्वांनी जागा झालं पाहिजे. हे असतानाच मित्रांनो, आज संपूर्ण देशामध्ये धनगर समाजाला एसटीचं आरक्षण आहे, परंतु फक्त महाराष्ट्रामध्ये ते एनटी भटके विमुक्त जमातीत आरक्षण आहे. हे असं का आहे, याला सगळ्यांना जबाबदार कोण आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण देत असताना आपल्याला एसटीचं आरक्षण दिलं होतं, परंतु काही काळानंतर ते फक्त शिक्षणाचा लाभ देण्यासाठी आपल्याला एनटीचं देण्यात आलं. आज सगळ्यात मोठी झालेली फसवणूक, या फसवणुकीला जबाबदार कोण? तर ते स्वतः आपण आहोत आणि हे जोपर्यंत आपल्याला लक्षात येत नाही तोपर्यंत आपल्याला आरक्षण देखील मित्रांनो मिळणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे शिका संघटित व्हा, त्या पद्धतीने आपण सर्वांनी आज एकत्र आलं पाहिजे तर आणि तरच केवळ आपल्याला आरक्षण मिळणार. परंतु आज काय होते मित्रांनो, आपल्याला आजपर्यंत कुठपर्यंत दिलेले आहे? आज आपल्याला ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या इथपर्यंतच आपल्याला आज पोहोचवलेले. तर हे न होता जोपर्यंत महाराष्ट्रात आपले 30 ते 35 आमदार त्या ठिकाणी होत नाहीत तोपर्यंत आज आपल्याला आरक्षण मिळू शकत नाही. आज आपण मराठा आरक्षणाची जर परिस्थिती बघितली
तर मराठा आरक्षण देखील आज केंद्र सरकार कोर्टाने फेटाळले. मराठा समाजाचे इतके मोठे नेते असताना, इतके आमदार असताना जर त्यांची ही अवस्था असेल तर आपलं तर तिथं त्या ठिकाणी बोलण्यासाठी कोणच नाही. म्हणून आपण सगळ्यांनी जागा झालं पाहिजे आणि आवाज उठवला पाहिजे, तर आणि तर आणि तरच आपल्याला आरक्षण मिळणार आहे. हे मी तुम्हाला आजच्या माध्यमातून विनंती करतो. आज होत आहे काय, पंचायत समिती जिल्हा परिषद दिल्यामुळं ज्या त्या पक्षाला जो पुढारी आपला बांधित झालेला आहे तो आरक्षणावरती बोला नाही, त्याला वाटतं आरक्षणावर बोलला नाही तर आपली खुर्ची निघून जाईल. तर असं न होता त्या पुढाऱ्यांनी देखील समाजासाठी पुढे येऊन ह्या आरक्षणावरती काम केलं पाहिजे आणि आज आरक्षणाची आंदोलन उभी करून आपल्या समाजाला आरक्षण मिळावं, हा आणि हा फक्त एकच हेतू त्या ठिकाणी साध्य केला पाहिजे. ही माझी आपल्या सर्वांनी विनंती. आणि म्हणून जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भारी सत्ता में भागीदारी, हे जे वाक्य, या वाक्याचा आपण अगदी आपल्या जीवनामध्ये समतोल उपयोग केला पाहिजे. आणि माझी सर्व तरुण मित्रांना विनंती आहे, आपण या आरक्षणाच्या लढाईमध्ये पूर्णपणे सहभागी होऊन आज आयत्या देवींच्या जयंतीनिमित्त हीच मी आदरांजली वाहतो की मी माझ्या समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही, ही सगळ्यांनी प्रतिज्ञा घ्यायची. आणि हीच आयत्या देवींना आजची आदरांजली. धन्यवाद.